महाबोधी वृक्षारोपण सोहळा बुद्ध स्मारक श्री रश्मी लेणी नाशिक येथे दिनांक 24 ऑक्टोबर सकाळी 9 ते रात्री 10 वाजेपर्यंत. चला साक्षीदार होऊया बोधी वृक्षारोपण सोहळ्याचे. मालेगाव कोर्टाने शिवसेना नेते संजय राऊत यांचा जामीन अर्ज फेटाळत त्यांना 4 नोव्हेंबर रोजी कोर्टात हजर राहण्याचा आदेश दिला असून नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी खासदार राऊत यांच्यावर मालेगाव कोर्टात मानहानीचा दावा दाखल केला होता. आज त्या संदर्भात कोर्टात सुनावणी होती. राऊत यांच्या वतीने त्यांच्या वकिलाने अर्ज केला होता. वकिलाकडून प्रतिज्ञापत्र घेऊन संजय राऊत यांना 4 नोव्हेंबर रोजी कोर्टात हजर राहणे सक्तीचे केलंय. राऊत हजर झाल्यानंतर त्यांच्या जामिनाचा विचार करणार असल्याचं देखील कोर्टाने सांगितलंय. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय दादाजी भुसे यांनी संजय राऊत यांच्या विरुद्ध दाखल केलेल्या फौजदारी खटल्याची आज तारीख होती मालेगाव कोर्टात. संजय राऊत साहेब यांना आज हजर होण्यासाठी समन्सची बजावणी झालेली आहे, परंतु त्यांच्या वतीने त्यांचे वकील एम वाय काळे यांचे ज्युनियर वकील उपस्थित राहिले. न्यायालयाने त्या वकिलांचा ॲफिडेविट घेतलं की 4/11/2023 संजय राऊत साहेबांना मालेगाव कोर्टात कंपल्सरी हजर ठेवू आणि जामीन देऊ असं अंडरटेकिंग घेतल्यानंतर आज त्यांना 4/11 अशी तारीख देण्यात आलेली आहे. एम वाय काळे वकिलांचे ज्युनियर जे होते त्यांनी अर्ज दिला होता की काळे संजय राऊत साहेब आज येऊ शकत नाही कोर्टात, कारण उद्या त्यांचं दसऱ्याचा मेळावा आहे. त्यामुळे तर या अनुषंगाने न्यायालयाने त्यांना प्रश्न विचारला की कुठल्या प्रोव्हिजनखाली तुम्ही हा अर्ज दिलेला आहे, कोर्टापुढे आरोपी हजर न होता कसका तुम्ही अर्ज देऊ शकतात. मग त्या अनुषंगाने त्यांच्या वकिलांचा ते खुलासा घेतल्यानंतर कोर्टाने मग त्या वकिलांचा ॲफिडेविट घेतला की तुम्ही कंपल्सरी त्यांना 4/11 हजर ठेवाल. या मुद्द्यावर मग कोर्टाने त्यांचा अर्ज ग्रँट केला आणि 4/11 संजय राऊत साहेबांना मालेगाव कोर्टात हजर राहायचं आणि जामीन देण्याचे आदेश केलेले. जागर जनस्थानसाठी अमित शेख मालेगाव.